आजही 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियासाठी 2013 ची सुरुवातही पराभवाने झाली, या पराभवासाठी कोण जबाबदार आहे, या पराभवाचं कारण काय, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। मात्र पहिल्यांदा या पराभवामुळे भारतीय टीमवर जो डाग लागलाय तो पाहूयात। दोन हजार तेरा क्रिकेट सीझनची सुरुवात पराभवाने। टीम इंडियाने गमावली सीरीज। पाकिस्तानी कोलकाता वनडे ही जिंकली। नव्या क्रिकेट सीझनची सुरुवात टीम इंडियाने काहीशी अशी केली, पाक विरुद्ध दारुण पराभव आणि पुन्हा एकदा माय देशात टीम इंडियाची नाचक्की झाली। पाकिस्तान विरुद्ध नव्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टीम इंडियाच्या पराभवाने वाईट संकेत दिले। गेल्या सीझन मध्येही टीम इंडियाने पराभवानेच सुरुवात केली होती आणि संपूर्ण सीझन टीम इंडियाला पराभवाचाच सामना करावा लागला होता। आता 2013 सीझनची सुरुवातही पराभवानेच झाली, त्यामुळे आगामी सीझन मध्ये भारतीय टीमची कशी अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी। 7 वर्षांनी पाकिस्तान विरुद्ध गमावली सीरीज। भारतीय क्रिकेट प्रेमींना टीम इंडियाने विजयाचा क्षण कधी अनुभवायला दिला ते आठवतही नाही। 28 वर्षांनी भारताला मायदेशात इंग्लंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता आणि आता पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननी 8 वर्षांनी टीम इंडियावर मात केली। ही आकडेवारी पाहिली तर भारतीय टीमनी केलेल्या निराशाजनक कामगिरीचा अंदाज येईल। 2012 ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या सीबी सिरीजमध्ये टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली होती। त्यानंतर एशिया कपमध्येही भारताला पराभवाचा चेहरा पाहावा लागला होता। श्रीलंकेविरुद्धची 5 वनडे मॅचेसची सिरीज भारताने 4-1 जिंकली होती, मात्र पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्धच्या 3 वनडे मॅचेसच्या सिरीज मध्ये भारताला पराभव पत्करावा लागलाय। Dhoni will stay 54 not out and Pakistan will win by 85 runs in a game that they dominated for the better part. टीम इंडिया संकटात। सतत होत असलेल्या पराभवामुळे भारतीय टीमच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय। मायदेशात 2011 ज्या मैदानावर टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियन हा किताब पटकावला होता, त्याच मैदानावर टीम इंडियाचा डाऊनफॉल सुरू झालाय असंच म्हणावं लागणार आहे। धोनी आणि कंपनीचा आणखी एक पराभव झाला, यामुळे धोनीच्या कॅप्टन्सीवर जोरदार टीका होतीये। मात्र या खराब कामगिरीला कॅप्टन धोनी तितका जबाबदार आहे जितका कोच डंकन फ्लेचर। फ्लेचर यांनी टीमची सूत्र हाती घेतली तेव्हापासून टीमच्या कामगिरीचा आलेख उत्तरोत्तर खालावतच गेलाय। अजून एक सिरीज गमावल्यामुळे धोनी हटाव या मोहिमेनं चांगला जोर पकडला आहे। By 85 runs in a game that Pakistan take the series 2-0. There's a game to be played in Delhi, but Dhoni will come back contemplative, morose. I hope. मात्र ज्याप्रमाणे खराब कामगिरीसाठी कॅप्टनला जबाबदार धरण्यात येतंय त्याचप्रमाणे कोच देखील खराब कामगिरीसाठी तेवढेच जबाबदार असतात। म्हणूनच कॅप्टन धोनीप्रमाणे कोच डंकन फ्लेचरच्या कामगिरीचाही आढावा बीसीसीआयने घेण्याची वेळ आली आहे। कोचपदाची सूत्र हाती घेतल्यापासून 1 वर्ष उलटून गेलं तरीही आपल्या कामगिरीची छाप डंकन फ्लेचर यांना सोडता आलेली नाही। उलट फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची कामगिरी दिवसेंदिवस खराब होतीये। डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं आतापर्यंत 20 टेस्ट खेळले असून यामध्ये टीम इंडिया केवळ 6 वेळाच विजय मिळवू शकली आहे, तर 10 वेळा टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहायला लागलंय, तर 4 वेळा टेस्ट ड्रॉ झाली आहे। 38 वनडेमध्ये टीम इंडिया 21 वेळा विजयी आणि 14 वेळा पराभूत झाली आहे। डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांना एकही मोठा विजय भारताला मिळवून देता आलेला नाही। जेव्हा जेव्हा टीममध्ये काही अडचणी किंवा वाद निर्माण झाले तेव्हा त्यांची कोणतीही भूमिका घेतलेली दिसत नाही। एकूणच डंकन फ्लेचरच्या यांच्या सुट्टी करण्याची वेळ आल्याचं म्हणावं लागेल। झी 24 तास ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।